बरेच अवयव आहेत, त्यापैकी महत्वाचा अवयव नेहमी काम करणारा म्हणजे आपला हात आणि हाताला बोट असत. असा दिन आपण सहावीचा मराठीचा दुखणं बोटभर हा पाठ आज अभ्यासणार आहोत. आज आपणास दुखणं बोटभर हा 17वा क्रमांकाचा पाठ आज शिकवणार आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर चित्रा सोनी. मी डॉक्टर चित्रा सोनी या लेखिकेचा अल्पसा परिचय करून देतो. त्यांचा जन्म 1955 साली झाला. निवृत्त प्राध्यापिका व लेखिका, भाषा, मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्य आणि अध्यापनाची प्रतिमा ही त्यांनी लिहिलेली पुस्तक. आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात त्यांचा उत्तम असा सहभाग, दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. त्यांनी पटकथा लेखन आणि नियतकालिकांमधून शैक्षणिक लेखन केले. बोटभर दुखणं म्हणजे हसू येतं की बोटभर वाटल्यानंतर किती शुल्लक वाटतं, म्हणजे याचाच अर्थ आपल्याला या पाठात लेखिकेने करून दिलेला आहे. अतिशय शुल्लक असा या अर्थाने हा पाठ आहे. बोटभर दुखण्याने लेखिकेला किती त्रास झाला, तिची किती परिस्थिती झाली, किती वैताग आला, ह्या पाठात आपण अभ्यासणार आहोत. आणि या पाठात बोट आणि बोटांच्या संबंधित शरीराच्या अवयवांसंबंधित शब्दसमूह, वाक्प्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळे या पाठाला जी रंग झाली ती खूप वाखाणण्याजोगी. तर चला मग पाहूया आपण बोटभर दुखणं.